¿Seguro ya están los temas puros? Ya no. A ver, lo que pasa es que vamos a ver. ¿Dónde me hagas? Allá. 15 जून 2019 मध्ये औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुसेसावळी या ठिकाणी पहाटे दरोडा पडला होता. या दरोड्यामध्ये एका ठिकाणी एक वयोवृद्ध स्त्री आणि नाव घेतलं चालतंय ना फिर्यादीचं नाव घेतलं 15 जून 2019 रोजी औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उसेसावळी या ठिकाणी दरोडा पडला होता. पहाटे 4:15 सुमारास सौ शारदा माने आणि त्यांचे मिस्टर हे दोघेजण घरात असताना, दोघेही वयोवृद्ध आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन दरोडेखोरांनी तिथून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी त्या ठिकाणाहून चोरून नेली होती. त्याचबरोबर पुसेसावळीमध्ये शिक्षक आहेत श्री सोनवणे, त्यांच्या घरीसुद्धा प्रयत्न केला होता, परंतु सोनवणे, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा यांनी नेटाने प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये ते शिरू शकले नव्हते. या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या घटनास्थळाला पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते मॅडम, ॲडिशनल एस पी माननीय धीरज पाटील सर, डीवायएसपी ढवळे सर, त्याचप्रमाणे मी स्वतः आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिली होती. माननीय एस पी मॅडम आणि ॲडिशनल एस पी सर यांनी विशेष करून या गुन्ह्यामध्ये तपासासंदर्भात महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केलं होतं. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हा शाखेने तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. या बातमीवर वर्कआउट करण्यासाठी एलसीबीचे पीएसआय जराड, त्याच्यानंतर पोलीस नाईक बेबले, पडतरे आणि इतर सर्व टीम, या सर्व टीमनी माहिती काढली असता हे आरोपी भिवंडीमध्ये लपून बसल्याची आम्हाला खबर लागली. त्यानंतर सगळं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक हे भिवंडी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सापळा रचून याच्यामध्ये 2 आरोपी पकडलेले आहेत. त्याचबरोबर उसेसावळीच्या नजीकच्या भागातून याच्यामधला आणखी एक आरोपी, असे एकूण 3 आरोपी याच्यामध्ये पकडण्यात यश आलेलं आहे. यांच्या इंटरोगेशनमध्ये या गुन्ह्यातलं जे काही सोनं होतं चोरलेलं ते ज्या व्यक्तीकडे दिलेलं होतं त्यालासुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस केलेलं सर्व सोनं हे जप्त केलेलं आहे. पुढील तपास या गुन्ह्याचा आता औंध पोलीस स्टेशन करत आहे.